हरिओम, मधुसूदन सिंह बोगाटे, कांदिवली डहाणूकरवाडी उपासना केंद्र। माझा अनुभव, एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो। हरिओम गामला जे बापू येतात आणि त्याही आम्ही ऑक्शनला आम्हाला उभं केलेलं होतं, हातामध्ये थाळी घेऊन आणि फुलं वगैरे घेऊन, आणि बापू माझ्या समोरून असे गेले आणि लिटरली आणि परत माझ्या पाठी अशी पाठी आल्या, पाठी बघून बघितलं बापूने, असे असं मी कधी फील नाही केलेलं की बापू परत असे येऊन असं हात असे करतील, आणि बापूने लिटरली पाठी येऊन त्यांनी मला असं केलं। तेवढ्यात घरून फोन आला की घरातला गॅस लिकेज झालाय, आणि सुदैवाने त्यावेळी माझी मुलगी 10वीला होती, क्लासला जायची, आणि आल्यावर तिचं पहिलंच काम असायचं, आल्यावर देवघरात जायचं आणि पहिलं बत्ती लावायची। आता गॅस लिकेज झाला म्हटलं तर मला एकदम हे झालं। आता बापूचं समोर गेलं आणि बापूने सांगितलं, काय घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर गॅस लिकेज झाला आणि मुलगी, आता त्यावेळी काय आलं की मुलीला क्लासवाल्याने थांबून ठेवलं ॲडिशनल सब्जेक्ट घेण्यासाठी, त्यामुळे तो टेन्शन संपलं आणि तो गॅस जो लिकेज झाला त्या लोकांनी लगेच कुलूप फोडलं आणि तो गॅस नेऊन गच्चीवर नेऊन टाकला। म्हणजे एवढं मोठं डिझास्टर माझ्या घरात होणार होतं ते बापूंनी फक्त बापूंच्या आशिषनेच त्यांनी कंट्रोल केलं। फक्त जे डिझास्टर मॅनेजमेंट आपण बोलतो ना, डिझास्टर मॅनेजमेंट आपण करतो, आपण काही मॅनेजमेंट करत नसतो, तो मॅनेज करत असतो डिझास्टर आपल्या जीवनात होणारं। हरिओम श्रीराम पत्नी।